ठळक बातम्या प्रस्तुत करता सोनाई पशु आहार, दूध देणाऱ्या गाई आणि म्हशींसाठी परिपूर्ण आहार। महाराष्ट्रातल्या जनतेला बदल हवाच होता, महाविकास आघाडीच्या स्थापनेबाबत शरद पवारांचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत फरक, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम उत्तम, सामनाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य। लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच, इतका कठोर निर्णय घेतला नसता तर आपली अवस्था न्यूयॉर्क सारखी झाली असती, पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं समर्थन। मी पुन्हा येईन असं म्हणण्यात जनतेला गृहित धरण्याचा दर्प, संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांची फडणवीसांवर टीका। बोरिवलीमध्ये शॉपिंग सेंटरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न। अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास घाबरू नका, महाराष्ट्र सायबरकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जनतेला आवाहन। आणि नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, जिल्ह्यात रात्रीतून 80 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची संख्या 6,500। आपण बघतोय महत्वाच्या काही घडामोडी। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीत भाजपवर टीका केली आहे। अन्य पक्षांना राजकारण करताच येत नाही अशी भूमिका भाजपची असते असं पवार म्हणालेत। देवेंद्र फडणवीसांचाही त्यांनी समाचार घेतला। मी पुन्हा येईन असं म्हणण्यात जनतेला गृहित धरण्याचा दर्प असतो अशी भावना जनतेत निर्माण झाली आणि धडा शिकवला पाहिजे असा विचार पसरला असा पवार म्हणालेत। एका मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री फडणवीस, आताचे विरोधी पक्षनेते, त्यांनी सांगितलं की माझं सरकार गेलं किंवा मी मुख्यमंत्रीपदी नाही आता हे मान्य करायला मला खूप कठीण गेलं। मला आधी कळलंच नाही की माझं मुख्यमंत्रीपद गेलं, याचा अर्थ असा आहे की आपली सत्ता कधीच जाणार नाही या भूमिकेत म्हणजे अमरपट्टाच बांधून आलेलो आहोत आपण। कुठल्याही लोकशाहीतलं नेता आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलं असं कधी विचार करू शकत नाही, म्हणजे आणि या देशातल्या मतदाराला गृहित धरलं तर तो कधी सहन करत नाही, म्हणजे श्रीमती गांधींच्यासारखी प्रचंड जनमानसामध्ये एक प्रचंड पाठिंबा असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा पराभव पाहायला मिळतो। देशातल्या अटल बिहारी वाजपेयींच्यासारख्या नेत्यांनासुद्धा पराभव पाहायला मिळाला, याचा अर्थ स्वच्छ आहे की या देशातला सामान्य माणूस लोकशाहीच्या अधिकाराच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांच्यापेक्षा अधिक छान आहे आणि आम्ही आमचं पाऊल त्या चाकोरीच्या बाहेर टाकतो असं दिसलं तर तो आम्हालाही धडा शिकवतो आणि त्यामुळे आम्ही ही भूमिका घेऊन बसलो की आम्हीच आणि आम्हीच येणार। 105 आमदारांचं बळ असताना सुद्धा एक प्रमुख पक्ष सत्ता बनवू शकला नाही। आपण बघतोय शरद पवार यांनी मी पुन्हा येईन या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे फडणवीसांवर आणि त्यांनी भाजपवर सुद्धा टीका केलेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला बदल हवाच होता असं देखील शरद पवार म्हणालेले आहेत। संजय राऊत यांनी सामनासाठी ही शरद पवारांची मुलाखत घेतली ज्यामध्ये त्यांनी फडणवीसांच्यावर जोरदार टीका केली आहे। मी पुन्हा येईन यामध्ये दर्प होता, मीपणा होता आणि जनतेला गृहित धरलं होतं। जनतेला जर आपण गृहित धरलं तर ती आपल्याला धडा शिकवतेच असं देखील शरद पवार म्हणालेले आहेत। मोठ्या नेत्यांना, इंदिरा गांधी आणि वाजपेयींसारख्या नेत्यांनासुद्धा पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे मी पुन्हा येईन असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे, कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही याच्यामध्ये असं देखील ते म्हणालेले आहेत। त्यामुळे जनतेला गृहित जेव्हा जेव्हा धरलं जातं तेव्हा तेव्हा जनता आपल्याला धडा शिकवते असं शरद पवार म्हणाले। अनेक मुद्द्यांवर ते बोललेले आहेत, काही राजकीय मुद्दे आहेत त्याच्यावर देखील त्यांनी ते बोललेले आहेत। उद्धव ठाकरे यांचं त्यांनी कौतुक देखील केलं आहे। तर शरद पवारांनी लॉकडाऊनबद्दल सुद्धा काही मत व्यक्त केलंय, काय म्हणाले तेही ऐकूयात। लॉकडाऊन आपली अशी भूमिका आहे असं अनेकदा दिसतं की हळूहळू लॉकडाऊन उठवायला हवं,
की लोकांना मोकळीक दिली पाहिजे. असं आपलं म्हणणं आहे असं मी म्हणतो. त्याच्यामध्ये आमचं माझं स्वच्छ म्हणणं असं की जो सुरुवातीच्या काळामध्ये कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती आणि त्याची अंमलबजावणी आजचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली याची आवश्यकताच होती. याची आवश्यकताच होती आणि एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित आपण न्यूयॉर्कसारख्या ठिकाणचं वृत्तपत्रामध्ये वाचतो की अनेक लोकांना या संकटातून शेवटी मृत्यूला समोर जाण्याची वेळ आली. ती स्थिती इथं आली असती. आज कठोरपणानं हे राबवलं आणि लोकांनी त्याला सहकार्य दिलं त्यामुळं इथली परिस्थिती ही सुधारायला बदलत. पहिले 2 महिने 2.5 महिने याची आवश्यकता होती आणि ते राज्य सरकारचा मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन 100% बरोबर होता. आमच्या सगळ्यांचा त्याला मनापासून पाठिंबा आहे. सध्या 1 वर्षापूर्वी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि साधारण देशाची परिस्थिती आणि राजकारण हे जैसे थे राहिलं. म्हणजे जी व्यवस्था होती ती व्यवस्था कायम राहिली. प्रधानमंत्री मोदी आहेत त्यांचं सरकार कायम राहिलं. पण काही राज्यामध्ये बदल झाले. विशेषतः आपण महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्राचं राजकारण हे 6 महिन्यापूर्वी पूर्ण बदलून गेलं आणि अशा प्रकारे बदललं की संपूर्ण देश या महाराष्ट्राच्या घडामोडीकडे एक भविष्यातला एक वेगळा विचार म्हणून पाहू लागलं की महाराष्ट्रातही घडलं आहे देशामध्ये भविष्यात असं घडू शकेल. लोकांच्या मनामध्ये प्रश्न कायम असा राहिला की हा जो बदल आहे महाराष्ट्रातला हा एक अपघात होता त्यावेळेला झालेला की हा बदल ठरवून सगळ्यांनी केला. मला अपघात वाटत नाही. हा 2 गोष्टी आहेत. हा महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक आणि देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीत काय फारसा अंतर नव्हतं. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या मराठी जनतेनेसुद्धा देशातलं जे चित्र त्याच्याशी सुसंगत महत्त्वाची भूमिका घेतली. आणि आपण थेट जाणार आहोत. आपल्याबरोबर आहेत भाजपचे नेते राम कदम. राम कदम, तुम्ही ऐकलं असेल शरद पवार काय म्हणाले. त्यांनी भाजपवर सुद्धा टीका केली आहे की राज्यातल्या जनतेला बदल हवा होता आणि त्यामुळेच भाजपला निवडलं गेलं नाही. आणि दुसरं म्हणजे फडणवीसांच्या मी पुन्हा येईनवरून त्यांनी टीका केली आहे. गृहित धरलं जनतेला की धडा शिकवते जनता असं ते म्हणालेले आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? मुळामध्ये मुलाखत आणि मुलाखतीचं टायमिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. गेली 5 महिने झाले महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण जनता त्रस्त आहे आणि या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये 5 पैशाची मदत न करणारं हे 3 पक्षाचं सरकार आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे. म्हणजे लोक मालेगावहून ते रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यायला मुंबईमध्ये येत आहेत आणि अत्यंत 4-4, 5-5 पटीला ते इंजेक्शन विकलं जात आहे. अशा अनेक बाबतीत असलेला लोकांचा असंतोष, मग त्याला वेगळ्या ठिकाणी लोकांचं लक्ष कसं डायव्हर्ट करायचं, तर त्याच्यासाठी ही मुलाखत, मुलाखतीचं टायमिंग आणि मुलाखतीतलं कंटेंट हे त्याच्यासाठी आहे. हे माझं पहिलं प्रामाणिक मत. आता आपण दुसरं आपण बघू की मुळामध्ये कधीही भारतीय जनता पार्टीनं दर्प केला नाही. कुठलाही आमचा खोटा स्वाभिमान नव्हता, खोटा आत्मविश्वास नव्हता. ज्या काही शिवसेनेच्या जागा निवडून आल्या त्या भारतीय जनता पार्टीमुळे आल्या हे मी नाही सांगणार, लोक मतदार सांगतात. शरद पवार असं देखील म्हणाले की ज्या जेवढ्या जागा भाजपला मिळाल्यात म्हणजे 105 जागांमध्ये शिवसेनेचं योगदान मोठं आहे. मला आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल व्यक्तिशः मला काही बोलायचं नाही, पण हे मान्य करावं लागेल की त्या निवडणुकीमध्ये एकही माणूस न शिवसेनेचा न काँग्रेसचा न राष्ट्रवादीचा कुठल्याही मोठ्या नेत्याला कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायची होती हे सत्य नाकारता येणार नाही. म्हणजे अशी परिस्थिती होती तर हे मान्य करणार नाही सगळे मोठे नेते, यांना मान्य करावं लागेल. मुळामध्ये आकडे जरी पाहिले तर या 3 पक्षांपेक्षा 105 जागा आमच्या निवडून आल्यात. म्हणजे आकड्यांच्या बाबतीमध्ये आम्ही क्रमांक 1. आता तुम्ही 3 पक्ष एकत्र याल आणि त्याच्यानंतर म्हणाल की पहा आमचा विजय झाला, तर हे कुठलं गणित आहे? म्हणजे शाळेमध्ये 35 मार्काला माणूस पास होतो, इथे यांना 35 नाही मार्क मिळालेत, त्यांना 20-20 मार्क मिळालेत आणि तिघे जण येतात आणि सांगतात बघा आमचे 60 मार्क झाले तर आम्ही तिघेही पास झालो.
अगदी राम कदम, खूप महत्त्वाची प्रतिक्रिया तुम्ही दिली आहे, धन्यवाद या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आणि आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीणजी, तुम्ही ऐकलं असेल युती सरकारमध्ये अस्वस्थता होती, बदल हवा, आणि भाजपच्या या सगळ्या विजयामध्ये शिवसेनेचं योगदान मोठं होतं, अशी थेट टोलेबाजी शरद पवारांनी केलेली आहे. नाही, कसं आहे, राजकारणामध्ये ज्या वेळेला युती किंवा आघाडी होत असते त्यावेळेला एकमेकांना मदत होत असते. माझ्यामुळं तू किंवा तुझ्यामुळं मी असं 2+2 कधीच राजकारणामध्ये 4 होत नसतं. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्याला काहीच अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. आणि आपण बघाल की त्यांनी सांगितलं की लोकांची भावना झाली. मला सांगा, निवडणुकीपूर्वी लोकांची भावना काय होती? निवडणुकीपूर्वी लोकांची भावना होती का की आम्ही शिवसेना भाजपला मतं देतोय, नंतर शिवसेनेने जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी आणि अशी एकत्रित युती करावी अशा भावनेनं लोकांनी युतीला मतदान केलं का? लोकांचं त्या ठिकाणी मत त्यावेळेला युतीच्या बाजूने होतं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे या राज्याचं नेतृत्व करावं, आणि म्हणून त्या ठिकाणी बहुमत दिलं. आणि त्याच्यामुळे नंतर अपघाताने सरकार झालं आणि त्याला लोकांची भावना बोलायची याच्यापेक्षा मला वाटतं दुसरं कुठलंही आश्चर्य असू शकत नाही. आपण जर बघाल, मग असंही बोललं जाईल, लोकसभेला शिवसेनेचा खासदारच त्या ठिकाणी निवडून आला नसता. आणि त्याच्यामुळे आता काँग्रेस असंही बोलू शकते की आमच्यामुळे राष्ट्रवादीचे आमदारच निवडून आले नसते. असं कधी होत नव्हतं. ज्या वेळेला युती असते त्यावेळेला एकमेकांना मदत होत असते त्या पक्षाच्या मतदारांची, आणि बाकी मतदार एकत्रितपणे गेल्यास त्या ठिकाणी मतदान करावं अशा भावनेतनं त्या ठिकाणी मतदान होत असतं. आणि आपण बघाल की राज्याच्या इतिहासामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक 105 एका तरुण नेतृत्वाच्या खाली आमदार निवडून येणं हा पण त्या ठिकाणी विक्रम होता. आपण बघताय की या ठिकाणी देवेंद्रजींना दर्प आला होता अशा प्रकारचं वक्तव्य करत असताना. माझं म्हणणं आहे की देवेंद्रजींचं ज्या पद्धतीनं नेतृत्व या राज्याला मिळालं त्यातना काही पुरोगामी स्वतःला समजणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एक मत्सर निर्माण झालाय. ह्या तरुण नेतृत्व कसं काय सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करू शकतो, आमची ती मक्तेदारी होती. आणि त्यातनं ही जेलसीची मत्सराची भावना या ठिकाणी वृद्धिंगत झाल्याचं दिसतंय. आपण बघाल की देवेंद्रजींनी सर्वांना बरोबर घेऊन नेतृत्व केलं, सर्वांना ऍक्सेसेबल सहज उपलब्ध असणारं, आपण कोणाला विचारा, नेतृत्वचं, मराठा आरक्षणाचं, जे कोणाला एवढी वर्ष जमलं नाही राज्याचं नेतृत्व करून ते मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी योग्य भूमिका घेऊन त्यांनी न्याय दिला. 12 बलुतेदार असतील, बहुजन समाजाला आपले असे वाटत होते, त्या ठिकाणी त्यांना सोयी असतील, सुविधा असतील, सवलती असतील, त्यांनी दिल्या. आणि म्हणून विशिष्ट समाजाच्या व्यक्तीनं या राज्याचं नीटपणे 5 वर्ष नेतृत्व केलं. हेच काही लोकांना त्या ठिकाणी सहन होत नाही. नेतृत्व करायची आमची मक्तेदारी आहे, ठराविक लोकच या राज्याचं नेतृत्व करू शकतील अशा प्रकारचा अहंकार ज्यांच्या मनामध्ये होता त्याला त्या ठिकाणी छेद देण्याचं काम 5 वर्ष सलगपणे सगळ्यांना चांगलं नेतृत्व, मग शेतकरी असेल त्यांना न्याय दिला, या ठिकाणी सामाजिक संतुलन त्या ठिकाणी राखलं, आणि महाराष्ट्राला विकासाकडं जातीपातीच्या पलीकडे जाऊन नेण्याचं काम या ठिकाणी देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा या ठिकाणी आरोप करणं हे त्या ठिकाणी सुसंगत नाहीये. जनाधार हा शिवसेना भारतीय जनता पक्षाला युतीला होता असं कुठंच त्या ठिकाणी लोकांच्या मनात नव्हतं की आम्ही आता युतीला मतदान करू आणि नंतर शिवसेनेने जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी. अगदी अगदी, खूप महत्त्वाची प्रतिक्रिया तुम्ही दिलेली आहे प्रवीण दरेकर, धन्यवाद या सगळ्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. अर्थातच यावर आता सगळ्याच राजकीय पक्षांच्या विशेषतः भाजपच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. पुढची बातमी आपण बघूयात. मुंबईच्या बोरिवली भागामध्ये इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला भीषण आग लागली आहे आणि ही आग आता नियंत्रणात आली आहे. या आगीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत, कारण जर फायर फायटिंग सिस्टीम नसेल आणि बेसमेंटमध्ये म्हणजे खाली दुकानं असतील तळघरात, तर त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना हे सगळं दिसलं नव्हतं का? दिवसा ही आग लागली आणि बेसमेंटमध्ये जर लोक असते तर मग किती हानी झाली असते याची कल्पना न केलेलीच बरी. आपल्याला माहिती आहे बोरिवलीचं हे इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर खूप प्रसिद्ध आहे. लॉकडाऊन आत्ता सुरू आहे म्हणून अन्यथा इथे भरपूर गर्दी असते आणि कायम 12 महिने इथे गर्दी असते. आत्ता सध्या लॉकडाऊन आहे आणि त्यात ही पहाटे आग लागली, त्यामुळे सुदैवानं जीवित हानी झालेली नाहीतर किती मोठा अनर्थ ओढवला असता. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजय
अजित पांडे. अजित, हे खरोखर महत्त्वाचे प्रश्न आहेत की एक तर तळघरामध्ये दुकानांना परवानगी कशी देण्यात आली, तिथली जी फायर सिस्टीम होती ती अद्ययावत होती का, त्याच्या अनुषंगाने परवानगी देण्यात आली होती का, हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आत्ताची सध्याची तिथली परिस्थिती आणि या प्रश्नांच्या बद्दल काय सांगशील? क्योंकि आग जी आहे ती साधारणपणे 9 दरम्यान नियंत्रणामध्ये आणली गेलेली आहे. आता कूलिंगचं काम सुरू आहे, मात्र प्रश्न तेच आहेत की रेल्वे स्टेशनला लागून त्या ठिकाणी अगदी खेटून हा मॉल आहे आणि मॉलच्या बेसमेंटमध्ये ज्वलनशील पदार्थांचं त्या ठिकाणी दुकान होतं, अनेक शॉप होते, जवळपास 19-20 गाळे होते. त्या सर्व गाळ्यांमध्ये मोबाईलचे पार्ट्स, मोबाईलचे ॲक्सेसरीज आणि मोबाईल विकले जायचे. ह्या अशा वस्तू होती की ज्यांना आग लागल्यानंतर ती आग अजूनही भडकणार आहे, त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग विझवण्यामध्ये शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तरी अद्ययावत यंत्रणांच्या सहाय्याने आणि विशेष प्रयत्नांनी अग्निशमन दलाने ही संपूर्ण आग जी आहे ती त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये आणलेली आहे. नेमका हा प्रकार जो काय आपले हे जाणून घेऊयात. आपल्यासोबत स्थानिक आमदार सुनील राणेसाहेब. राणेसाहेब, मॉल आहे, बेसमेंटमध्ये दुकानं आहेत, आग लागली होती, दिवसात हा प्रकार घडला असता किती मोठी हानी झाली असती? पहिली गोष्ट म्हणजे दिवसा जर अशी घटना घडली असती तर निश्चितपणाने जास्त जीवितहानी झाली असती. पण गेल्या रात्री साधारणतः 2-2:30 असं समजतंय की मोबाईलच्या एखाद्या छोट्याशा दुकानामधल्या मोबाईलची बॅटरी ही ब्लास्ट झाली असावी आणि त्यातून आजूबाजूला पडलेल्या प्लास्टिकमधून आग पकडली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. आणि त्यामुळे बोरिवली विधानसभेचे आमदार या नात्याने मी मागणी पहिली केली आहे की याची उच्चस्तरीय चौकशी का झाली पाहिजे. कारण का या बेसमेंटमध्ये असलेली दुकानं अधिकृत किती, अनधिकृत किती, आणि गेल्या कित्येक वर्षापासून इकडच्या नगरसेवकांनी याच्याबद्दल महानगरपालिकेकडे आवाज उठवला होता. अनेकदा बघितलेले बोरलीचा भाग आहे, ज्या ठिकाणी बेसमेंटमध्ये आग विझवताना जवळपास 4-5 अग्निशमन दलाच्या जवानांचा जीव गेला होता. बेसमेंटमध्ये दुकान नसावे, बेसमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी वर्दळ असेल असे कुठलेही व्यवहार चालू नाहीत. अशा आदेश असताना देखील या मॉलमध्ये बेसमेंटमध्ये दुकानं होती, मग याच्यावरती संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष का दिलं नाही आणि त्याची तुम्ही कारवाईची मागणी करणार आहात का? पहिली गोष्ट म्हणजे निश्चितपणाने अशा कोणत्याही अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने मनमानीपणाने जर या ज्याप्रमाणे याला तर काही परवानगीची आवश्यकता नाही, कारण बेसमेंटमध्ये दुकानं देताच येत नाहीत, आणि ज्या पद्धतीने दुकानं दिली गेली होती जवळजवळ 70-80 दुकानं होती आणि छोट्या छोट्याशा जागेमध्ये अंधाऱ्या जागेमध्ये ही दुकानं होती, निश्चितपणाने महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी याच्यात असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2, अशा पद्धतीने जिथे जिथे बेसमेंट आहेत त्या सगळ्या बेसमेंटमध्ये दुकानं आहेत की नाही याची चौकशी सुद्धा महानगरपालिकेने केली पाहिजे. मोठ्या पातळीवर चौकशी केली पाहिजे, कारण का बोरिवली हा भाग असा आहे ज्या ठिकाणी मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत आणि बेसमेंटमध्ये त्या ठिकाणी बरीचशी दुकानं आहेत जी दुकानं अनधिकृत आहेत हे सांगायची गरज नाही. जे अधिकारी असतील ज्यांनी यांना अभय दिलेलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी, मोठ्या पातळीवरती चौकशी व्हावी अशी मागणी आमदारांनी केलेली आहे. केतकी, धन्यवाद अजित या माहितीबद्दल. आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आग विझवली जाते पण अनेक प्रश्न या आगीनं मात्र नक्की उपस्थित केलेत. यानंतर इथे एक आपण ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर बघणार होती इतर घडामोडी. आणि पुण्यातली बातमी आहे, वीकेंडच्या निमित्तानं मद्य खरेदीसाठी पुणेकरांनी रांगा लावल्यात. अजून एक कारण आहे ते म्हणजे 13 जुलैपासून पुण्यामध्ये अत्यंत कडक लॉकडाऊन असेल असं काल अजित पवारांनी जाहीर केलं आहे. आणि या लॉकडाऊनपूर्वी म्हणून खरेदीसाठी, मद्य खरेदीसाठी अक्षरशः सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत. मद्यप्रेमींची वाईन शॉप बाहेर मोठी गर्दी झाली आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये 13 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन आहे. धान्य खरेदीसाठी सुद्धा नागरिक रस्त्यावर आलेले आहेत. पण आपण बघितलं तर इथे दारूच्या दुकानांसमोर, वाईन शॉप्सच्या बाहेर सुद्धा भरपूर रांगा लागलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवांची दुकानं मात्र या लॉकडाऊनमध्ये सुद्धा सुरू राहणार आहेत. पुण्यातली वाढती संख्या, कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता 13 जुलैपासून पुन्हा एकदा इथे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. आणि पुण्यातलीच बातमी आहे, कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. आपण बघतोय
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे 1500 सुद्धा जास्त रुग्ण आढळून आलेत. पुण्यामध्ये काल 1598 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अर्थातच पुणेकरांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आणि आपण दुसरीकडे बघतोय, वाईनसाठी दारूसाठी लोक पुण्यातले रस्त्यावर उतरलेले आहेत आणि लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 13 जुलैपासून कडक लॉकडाऊन पुण्यामध्ये सुरू होत आहे. अत्यंत कडक यावेळेला हे लॉकडाऊन असेल असं देखील सांगितलं जात आहे. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.